प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर 31 जुलैची अंतिम तारीख 5 ऑगस्टपर्यंत वाढवल्याचं सरकारनं जाहीर केलं. मात्र यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्यानं जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे. जिल्हा बँकेच्या 94 शाखांसह 175 कॉमन सर्व्हिस सेंटर बंद झाल्यानं शेतकऱ्यांना आज विमा भरता आला नाही आहे. त्यामुळे बँकात आलेल्या शेतकऱ्यांना परत जावं लागलं. तर नांदेडमध्ये शेतकरी पीक विमा भरण्यासाठी सकाळीच बँकेत पोहोचले, पण सरकारचे तसे कुठलेच आदेश अजून प्राप्त झाले नाहीत असं उत्तर बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना मिळालं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 4 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. अजून तितके शेतकरी बाकी आहेत, तेव्हा दिलेल्या मुदतवाढीत उर्वरित शेतकऱ्यांचा विमा भरला जाईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मी आज विमा काढण्यासाठी सकाळी 7 वाजतापासून बाहेर निघाली. यवतमाळला गेली मी 8 वाजतापासून ऑटो काढण्यासाठी, 7:12 काढण्यासाठी. आत्ता मी 2 वाजता इथं आली, तरी पण माझे फॉर्म अजून भरायचेच आहे. नाही, अशा प्रकारच्या मुदतवाढीचे कोणतेही आदेश अद्याप बँकेस प्राप्त झालेले नाहीत आणि त्यामुळे 31 तारखेपर्यंत शेवटपर्यंत ज्या सभासदांचे होते ते विमा स्वीकारण्यात आले, आजपासून मात्र विमा स्वीकारणं बंद करण्यात आलं. समाधान वाटाय झालंय, पण सगळे लोक होतील की नाही याची अजून चिंता दिसायली, कारण का तर तुमचे ते नेट चलना झाले, साईट बंद पडायल्यात, म्हणजे अनेक प्रकारच्या भानगडी वाढल्यात, त्यामुळं हे 4-5 दिवस दिले ते चांगलं झालं. बँकेमध्ये अजून तर काही सुरू नाही, त्यामुळे आम्हाला काय लेटर आलं नाही बँकेमध्ये, म्हणून आहे आम्हाला लेटर काय आलं नाही. अजून तारीख वाढली, पण जोपर्यंत लेटर येत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. जितेंद्र, काय नक्की परिस्थिती आहे? बँकांना अजून आदेश मिळालेले नाही आहेत, आजचा एक दिवस शेतकऱ्यांचा त्यामुळे वाया गेलाय. नक्कीच भूषण, कारण ज्याप्रमाणे सरकारतर्फे घोषणा करण्यात आली होती की पीक आता काही ठिकाणी जे आहे ते बँकांना आदेश प्राप्त झालेले नाही आहेत अशी माहिती बँकांनी दिलेली आहे. त्यामुळे जे पीक विमा काढण्याच्या अपेक्षेने होते त्यांचा मात्र आता हिरमोड झालेला आहे. आता हे बँकांना कधीपर्यंत ते आदेश प्राप्त होतील आता हे सांगता येत नाही. मात्र एकंदरीत जी विदर्भातील स्थिती आहे, कारण पीक विम्याची जी 31 जुलै ही तारीख होती, त्यानंतर जी मुदतवाढ देण्यात आली आणि या दरम्यानचा जो पूर्ण काळ होता, या दरम्यानचा जो पूर्ण काळात जर एकंदरीत विदर्भातील जर आपण स्थिती बघितली पीक विम्याबाबतची, तर शेतकऱ्यांची तेवढा उत्साही इथला शेतकरी दिसून येत नाही, हे एक महत्त्वाची बाब इथे सांगता येईल. कारण ज्याप्रमाणे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकांची शेतकऱ्यांची गर्दी आहे पीक विमा काढण्यासाठी, रात्रभर रांगेत राहून पीक विमा काढण्यात आला, त्या मानाने मात्र विदर्भात शेतकऱ्यांचं इथे तेवढा उत्साह दिसून येत नाही आहे. जर नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या 82 शाखा आहेत, त्यापैकी 72 शाखा या ग्रामीण भागात आहेत आणि अधिकाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे रविवारी देखील बँका सुरू होत्या, 31 लाही सुरू होत्या. मात्र या दरम्यान देखील जे काही शेतकरी आलेले होते ते फार अल्प प्रमाणात होते. तशी स्थिती विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आहे. एकंदरीत जो इथला शेतकरी आहे तो सध्या तरी पीक विम्याबाबत उत्साही दिसत नाही आहे. मात्र जे सध्याचं वातावरणाचं जे चित्र आहे, हवामानाचं जे चित्र आहे, त्या हवामानाच्या जर विचार केला तर शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा अशीच भूमिका घेणे योग्य होईल. कारण दुबार पेरणीचं संकट आलेलं होतं, पाऊस कमी पडलेला आहे, अजून पावसाची तूट भरून निघालेली नाही आणि अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी विमा काढला तर तो त्यांच्याच फायद्याचा होईल, हे एवढंच नक्की सांगता येईल. मात्र अजूनही विदर्भाचा जर विचार केला तर इथे शेतकऱ्यांचा अजूनही उत्साहीपणा तेवढा दिसून येत नाही आहे. भूषण, नक्की जितेंद्र धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.